मित्रांनो, एक वेगळीच मजा असते जी आपण शेतावरती, जेव्हा मी लहान होतो तेव्हा आपल्या आजा आजीसोबत शेतावरती जायचो. आता मी मित्रासोबत शेतावरती या ठिकाणी येणार आहोत. अरे कहना क्या चाहते हो? काही आम्ही या ठिकाणी सॉइलची प्रक्रिया जी असते, म्हणजे सॉइल कशा पद्धतीची आहे आपल्या नागपूर विदर्भामध्ये, ब्लॅक कॉटन सॉइल आपण म्हणतो, त्याबद्दलची काही माहिती आपण या ठिकाणी गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर सॉइल तर वेगळी गोष्ट झाली, पण त्याबरोबर म्हणजे आमच्या काकू जे आहेत, त्या काकूने आपल्याला या ठिकाणी भाजी आणण्यासाठी सांगलेले आहे. मुख्य प्रकार जो आहे आपला, भाजीसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. गैरसमज करून घेऊ नका. आपला जो भाऊ आहे तो या ठिकाणी भाजी तोडत आहे, बघू शकता. काकू आज आपल्याला इथं पुऱ्या बनवणार आहे. त्या भाजीच्या पुऱ्या बनतात, काय असते ते भाजीच्या नाव बराच तरी आहे, नाव आपल्याला माहिती नाही, पण जे भाजी आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मी तुम्हाला भाजी दाखवतो. चलिए सुरू करते हैं. माणसाप्रमाणे सुद्धा आपल्याला जे आहेत फळे भाजी काय म्हणतात ओळखण्यास, म्हणजे माणसं जशी ओळखता येत नाही तसे ह्या भाज्या सुद्धा ओळखता येत नाही. या ठिकाणी बघू शकता जे भाजी आहे, हेच भाजी आहे ना, हेच होगा, हे जे भाजी आहे या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला दिसत असेल या भाजीचे वडे बनतात. पण तुम्ही पण तुम्ही वडे बनवून खाऊ नका, नाही तर मग सर्व आयुष्य तुमचं टॉयलेटमध्ये जाईल, समजलं. म्हणजे काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न करू नका, जे लोक खातात तेच खा. उगाच चायनावरून कोरोना आला, आता भारतामधून तुम्ही वेगळा काही प्रकार व्हायरस नको घेऊन जा. त्याचप्रमाणे आपली जी भाजी आहे, प्रामुख्याने जी भाजी आहे आपल्या भाजीचा का नाव आहे भाजीचा, कुरकुरी. म्हणजे आमच्या विदर्भामध्ये जे आहे या भाजीला कुरकुरीची भाजी असे म्हणतात. काय म्हणतात? कुरकुरीची भाजी. मी म्हणजे याचे जे आमचे काकू जे आहेत, म्हणजे आमचे जे काकू आहे तलका काकू, ते आपल्याला दिवाळीला असो, होळीला असो, म्हणजे जे काही फेस्टिवल्स असतात त्या फेस्टिवलला आपण चांगल्या गोड गोड पुऱ्या करून चारतात, म्हणजे ते त्या कुरकुरीच्या भाजीचे असतात. आपल्याला आत्ता माहीत झालं की नेमकी काक कशाचे असतात ते. आणि ते जे भाजी आहे ते प्रामुख्याने बांध्यामध्ये भेटते, शेतावरती भेटते. आपल्याकडे बांध्या म्हणतो पण ते शेतामध्ये भेटते. म्हणजे काय विचार करू शकता तुम्ही, आपण एवढ्या मेहनतीने या ठिकाणी येऊन भाजी तोडतो, त्याबरोबर ते भाजीच्या छान पुऱ्या बनवतो, त्या पुऱ्या बनवून मग नंतर आपण खातो, म्हणजे अशा प्रकारची ते प्रोसेस असते. ते प्रोसेस आपल्याला माहिती पाहिजे. प्रोसेस माहिती करण्यासाठी तुम्ही आम्हालासुद्धा विचारू शकता, मग आम्ही तुम्हाला ते नक्की सांगू. आणि तुम्हाला भाजीसुद्धा आपण दाखवू या ठिकाणी, बघू शकता अशा पद्धतीची ही भाजी आहे. त्यासारखीच हां, या ठिकाणी बघू शकता तुम्ही, भाजी दाखवतो. ही ती भाजी आहे, भाजी बरोबर दिसत नाही पण ही ती भाजी आहे जिची आपण म्हणजे पुऱ्या बनवू शकतो, पुऱ्या बनवून तुम्ही खाऊ शकता. आता ही भाजी होते. त्याचबरोबर हा आपला शेत आहे, हा पूर्ण जो 5 एकरचा शेत आहे आपला आहे, हा भाऊच्या बांधा आहेत आणि हे बाकीच्या आपल्या बांधा आहेत. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपल्याकडे भरपूर शेती आहे. आपल्याकडे शेतीला काही कमी नाही. म्हणजे कुणी जर मुलगी म्हणेल की शेती पाहिजे, पण शेती शेतकरी नवरा नको, तर आपले भाऊ आहेत अनंता भाऊ, हे शेतकरी आहेत, म्हणजे यांच्याकडे शेती आहे पण हे शेतकरी नाहीत. ते यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. मी खाली नंबर देऊन देईन याचा, त्याला तुम्ही कॉल करून विचारू शकता. लग्नासाठी स्पेशल मुलगी जी असते, त्याचबरोबर आणखी या ठिकाणी आपले मित्र आहेत, परममित्र परागभाऊ मेश्राम, त्यांच्याकडे सुद्धा 15 एकरची शेती आहे. आणि 15 एकरच्या शेतीमध्ये ते बाकी काही उत्पादन करत नाही, आपल्या फोटोचा व्यवसाय उत्पादन करतात. त्याच्यामध्ये म्हणजे शेती जी आहे अर्धा अर्धा एकड विकून प्रत्येक वर्षाला ते आपला फोटोचा बिझनेस ग्रोथ करत आहेत. एकदम जबरदस्त माणूस आहे, त्याचा शरीर पेक्षा मोठा त्याचा दिल आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता किती माणूस मोठा आहे तो. त्याचबरोबर आता या ठिकाणी बघू शकता आपल्या ज्या शेतामध्ये मोठा आंब्याचा झाड आहे. आंबे जी सीजन असते
त्या सीझनमध्ये सुद्धा या ठिकाणी आंबे लागतात. आणि जर सीझन नसली तरी काही प्रमाणात या ठिकाणी आंबे लागत आहेत, बघू शकता तुम्ही हळूहळू सुरू झालं आहे. त्याचबरोबर हा आपल्याकडे मुवाचं झाड आहे. मुवाचं झाड एकदम प्रामुख्याने आपल्या जे असते पत्रडी बनवण्यासाठी, मला वाटते पत्रडी बनवण्यासाठी मुव्याचा पान लागतो. हा मुव्याचा पान आहे, ज्यांना कुणाला लागत असेल पत्रडी बनवण्यासाठी इथून तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर आपण या ठिकाणी तांदूळ उत्पादन करतो, म्हणजे धानाचं जे धान असते त्याचं आपण या ठिकाणी उत्पादन करतो. जर तुमच्याकडे काही आयडिया असतील आणखी काही आपण उत्पादन करावं. आमच्या मित्र जे आहेत गौरव चौधरी, ते सुद्धा एक शेतकरी आहेत. त्याच्याबद्दलची माहिती गौरव चौधरीने आपल्या मागील व्हिडिओमध्ये सांगितलेला होता, म्हणजे मागील जे आमचा जुना चॅनल होता, की कॉटन कसा उत्पादन करायचा. कापूस असतो तो, त्यांच्याकडे कापूसाची निर्मिती केली जाते त्यांच्या पूर्ण एकरमध्ये. त्यांच्याकडे मला वाटते 3 ते 4 एकर त्यांचा जे आहे. त्याचबरोबर या ठिकाणी गौरव आपल्याला सांगत होते की कॉटन कसा पण तिथे उत्पादन करायचा. त्यांची प्रामुख्याने त्यांचा डिप्लोमासुद्धा झालेला आहे ॲग्रीमध्ये, आणि ते BSc ॲग्रीसाठी आता प्रिपरेशन सुरू आहे त्यांची, आणि ते लवकरच त्यांची ॲडमिशनसुद्धा होईल. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. बरोबर आहे, म्हणजे गौरव भाऊ हा सुद्धा एक शेतकरी आहे. त्याबद्दलची माहिती सुद्धा आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला हळूहळू प्रमाणात सांगू. पण आज आपण आलेलो आहोत, आपला टाईम जो झाला या ठिकाणी मला वाटते 12:30 आहेत, कारण आम्ही दुपारच्या टायमाला शेतावरती आलो. आणि शेतावरती आल्यानंतर आपल्याला असं काही मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळत आहे की आपल्या शेतामध्ये जे आहे शेतामध्ये नेमकी काय अवस्था असते शेतकऱ्यांची, म्हणजे भर उन्हामध्ये. आता आपण व्हिडिओ बनवतो, घरून बनवतो, मस्त पंखे वगैरे लावून आपण चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बनवतो, पण तो शेतकरी असतो, प्रामुख्याने जो शेतकरी असतो तो भर उन्हामध्ये 12:30 ते 1 ची जी ऊन असते, 12 ते 1 पर्यंत जी ऊन असते, त्या उन्हामध्ये शेतकरी हा उन्हामध्ये राबून आपल्याला म्हणजे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, सर्वांना माहीत आहे. पण एवढ्या उन्हामध्ये, बरोबर आहे, एवढ्या उन्हामध्ये तो राबराब करतो, तो त्यापर्यंतचा आपल्याला पर्यंत अन्न पुरवतो. म्हणजे शेतकरी बघू शकता तुम्ही किती मोठा जगाचा पोशिंदा आहे या ठिकाणी. म्हणून शेतकरी हा गरीब नसतो, आणि मराठी माणूस हा सुद्धा एक गरीब नसतो. गरीब असते ते मोठे लोकांचे विचार असतात, जे शेतकरी लोकांना, म्हणजे मी सर्वांना असं म्हणत नाही की शेतकरी ला सर्वच मोठे लोक म्हणतात, पण जे लोक शेतकरीला कमजोर समजतात, गरीब लोकांना कमजोर समजतात, पण अशा लोक जसे लोक आहेत खरं तर त्यांची मानसिकता कमजोर असते. बाकी शेतकरी नसतो आणि गरीब माणूससुद्धा कमजोर नसतो. म्हणजे या व्हिडिओमध्ये बघू शकता आपण शेतीवरती आलो, काही प्रमाणामध्ये तुम्ही बघू शकता आपल्या मागे जे शेतकरी आहेत, शेतकऱ्यांच्या सर्व बांध्या आहेत आपल्याकडे. म्हणजे विदर्भामध्ये मी प्रामुख्याने आपल्या भंडारा जिल्ह्यामधले सांगतो, महाराष्ट्रामधले जे आहेत शेतकरी सर्व माझे बांधव आहेत. त्याबद्दलची माहिती आपल्या हळूहळू पोहोचेलच, पण हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एक होता की शेतकरी बघू शकता तुम्ही, मी एक यूट्यूबर आहे, त्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत, म्हणजे प्रामुख्याने एज्युकेशनल यूट्यूबर असल्या कारणामुळे मी तुमच्यापर्यंत एज्युकेशनल पोहोचवतो. पण मला वाटलं की आज आपण काहीतरी वेगळा करायचा, शेतकऱ्यासाठी काहीतरी सांगायचा, म्हणजे शेतकरी नेमका काय असतो, शेतकऱ्याची भावना काय असते, शेतकऱ्यांनासुद्धा फिलिंग्स होतात, त्यांनासुद्धा सफरिंग्स सॅडनेस होतात. तर अशाबद्दलची माहिती आपण या ठिकाणी आपण व्हिडिओ बनवतो, AC VC च्या पंख्यामध्ये पण शेतकरी राबराब करतो, त्याचा फळ आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. बरोबर आहे, म्हणजे शेतकऱ्यांना कुणी गमजोर समजू नका, मदत करा, सर्वांशी मदत करा, सर्व एकमेकाला सोबत न्या. मलासुद्धा अपेक्षा आहे असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेन. जय हिंद, जय किसान.